तर थेट जाऊयात. जितेंद्र आव्हाड बोलतात. कॅगला काम म्हणावं लागतंय, आम्ही नाही म्हणत आहे. या देशातली अकाउंट्स मधली सर्वात मोठी बॉडी म्हणते तुमच्या खिशातले पैसे तुम्ही देत नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या एफडीतनं हे पैसे येत नाही. जे हजार हजार दोन दोन हजार कोटी रुपये तुम्ही वाटतात ना आमदारांना, ते कुठनं आणणार ते सांगा. आता जेव्हा कॅगने हा अहवाल काढलाय, जा तुला दिले 1000 कोटी, आम्हाला मत दे, जा दिलं 100 कोटी. अरे का तुमच्या घरातले पैसे आहेत काय? हेच कॅगने लिहिलंय. महामंडळांना 50,000 कोटीचा तोटा. ही महामंडळ आहे कुठली? म्हणजे आजकाल तोटा, पूर्वी तोटा बिटा लाखात यायचा, पण आता तोटा पण इतक्या करोड देतो की बोलताना पण किती झिरो आहेत हेच कळत नाही. 50,000 कोटी म्हणजे माझ्या गाडीत आता मला बसवून त्या कॉम्प्युटर वगैरे हे करावं लागेल. 50,000 करोड इज हाऊ मेनी झिरोज. महाराष्ट्रावरती कॅगने असे ताशेरे ओढलेले 70 वर्षात कधी बघितलेले नाहीत. इतका आक्षेप, गंभीर आक्षेप आणि गंभीर तक्रार कॅगने केली आहे असं 70 वर्षात कधी दिसलेलं नाही.